आंबेगाव तालुका शेतकरी संघटने अध्यक्ष प्रभाकर भांगर यांच्या नेतृत्वाखाली कांदा आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत असल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी सरकारविरोध घोषणाबाजी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील स्थितीमुळे कांद्याच्या लागवडी काहीशा उशिरा झाल्या, मात्र मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झालेलीच आहे. नव्याने लागवड केलेला कांदा आता मार्केटमध्ये आणण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण पाहता मावळ, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण वाढ न झालेल्या कांदा काढणी करून बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचं व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च अधिक असल्याने कांद्याचा सरासरी दर हा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत शासनाने बांधून द्यावा, त्यामुळे कुठलीही यंत्रणा बाजारभाव पाडू शकणार नाही, साठा करणार नाही, परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याचं कांदा उत्पादकांचे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. कांद्याला हमीभाव न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चाकणीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय. आता सरकारने आमच्या नजरेत पाहून सांगितल्याप्रमाणे एकतर नाफेड मार्फत खरेदी केला पाहिजे, नाहीतर याला अनुदान दिलं पाहिजे, नाहीतर कांदा उत्पादक शेतकरी हा देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही.